कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूणमध्ये सिद्धांत घाणेकर या 19 वर्षीय मुलाचा मृत्यू होतो आणि प्रशासनाला दुसऱ्या दिवशी कळतं. प्रशासन आणि मुंबई गोवाचे कॉन्ट्रॅक्टर अजून किती निष्पापांचे बळी घेणार हा प्रश्न आता निर्माण झालाय. शुक्रवारी सकाळी 10:30 ही घटना घडते आणि त्याचा मृतदेह शनिवारी म्हणजे तब्बल 24 तासांनी भेटतो. शनिवारी सकाळी त्याचा मलबा हटवताना मृतदेह आढळला. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. सिद्धांत प्रदीप घाणेकर वय 19 हा काल दुपारपासून बेपत्ता होता. मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील आणि सध्या लोटे येथे राहून DBG कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होता. चिपळूण जवळ म्हणून लोटे ह्या ठिकाणी तो राहत होता. लोटे हा त्याचा आजोळ. मामाच्या घरी राहून तो आपला कॉलेज पूर्ण करत होता. सिद्धांत नेहमीप्रमाणे 4 घरी येतो, मात्र शुक्रवारी तो घरी आला नाही. म्हणून घरच्यांनी देखील शोधाशोध सुरू केली. रिंग वाजत होती मात्र उचलत नसल्यानं घरच्यांनी चिपळूण पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तक्रार दाखल करून तात्काळ शोधकार्य सुरू केलं. मोबाईलची रिंग वाजत होती मात्र समोरून उत्तर येत नव्हतं. अखेर चिपळूण पोलिसांनी मोबाईल ट्रॅक केला आणि ट्रेकिंगचं लोकेशन अगदी जवळ दाखवत होतं. पोलिसांनी आणि कुटुंबियांनी रात्री शोधकार्य सुरू केलं. लोकेशन हे DBJ कॉलेज पासून 1 किलोमीटर लांब दाखवत असल्यानं अचूक लोकेशन मिळण्यास अडचण येत होती. जर रात्रीच लोकेशन मिळालं असतं तर बातमी थोडी वेगळी असती. मात्र अचूक लोकेशन न मिळाल्यानं शोधकार्याला अडथळा निर्माण झाला. सकाळी पुन्हा चिपळूण पोलीस आणि कुटुंबियांनी शोध सुरू केला. शुक्रवारी दुपारी येथील DBJ कॉलेजसाठी बांधण्यात आलेल्या जांभ्या दगडीची संरक्षक दगडी भिंतीचा वरील कटडा कोसळलेला होता आणि त्यावर मातीचा ढिगारा देखील पडलेला होता. मूळ RCCची भिंत ही तशीच होती, फक्त चिऱ्याचा कठडा कोसळल्यानं त्याकडे जास्त कोणी लक्ष दिलं नव्हतं. जांभ्या दगडाची भिंत असल्यानं ती कमकुवत होती. गेले 2 दिवस चिपळूणमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे DBJ मैदानात पाणी साचलेलं असून पाणी जाण्यासाठी निचरा होण्यासाठी जागा नाहीये आणि हे पाणी या भिंतीत मुरलं. वरून कोसळणारा पाऊस आणि मुरलेल्या पाण्यामुळे ही भिंत कमकुवत झाली होती आणि ती शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 दरम्यान ढासळली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित हायवे प्रशासनानं DBJ कॉलेजला पत्र देखील दिलेलं होतं. येथील महामार्ग संबंधित ठेकेदारानं DBJ कॉलेजला पत्र देऊन या भिंतीबाबत सूचना देखील केलेली होती. अशी भिंत उभारून ती ढासळू शकते, तुमच्या भिंतीतून पाण्याचा निचरा होत नाहीये असं पत्र या ठेकेदारानं दिल्याची माहिती आहे. मात्र DBJ कॉलेजच्या व्यवस्थापनानं दुर्लक्ष केलं आणि ही घटना घडली. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत रस्त्यालगत विविध ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्यात. DBJ महाविद्यालयाच्या आवारात देखील महामार्गालगतच संरक्षक भिंत उभारण्यात आलेली आहे. त्या RCC संरक्षक भिंतीवर जांभ्या स्वरूपाची संरक्षक भिंत DBJ महाविद्यालयानं उभारलेली होती आणि याच भिंतीखाली एकानं वडापावची हातगाडी देखील उभारलेली होती. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नेहमी उठबस असते, परंतु गेल्या काही दिवसांपासून ही वडापावची गाडी बंद होती. तरी देखील काही विद्यार्थी तेथे बसण्यासाठी जात असत, पण कोणालाही वाटलं नाही की ह्या भिंतीच्या खाली एक मुलगा दबला असेल. अनेक मुलं येता जाता इकडे उभे राहत असतात. सिद्धांत देखील भिंत कोसळली तेव्हा तिथेच उभा होता. तर हे सर्व होत असताना कुणीही बघितलं नाही. अखेर 24 तासानंतर सिद्धांतचा मृतदेह या ढिगाऱ्याखाली आढळतो. सगळ्याबाबत DBJ कॉलेजच्या व्यवस्थापनाला आम्ही संपर्क केला, मात्र त्यांना संपर्क होऊ शकला नाहीये. शनिवारी कोसळलेले चिरे आणि मातीचा मलबा बाजूला करण्याचं काम सुरू असतानाच त्याखाली विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. मंदित ठेकेदारांवरती कारवाई आणि DBJ कॉलेजच्या व्यवस्थापनानं दुर्लक्ष केलं याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे. निष्काळजीपणामुळं एका निष्पाप विद्यार्थ्याचा मात्र नाहक जीव गेलाय. प्रशासनानं याची वेळीच चौकशी करावी अशी मागणी देखील चिपळूणवासियांनी केली आहे. सिद्धांत याच्या मृत्यूनं घाणेकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या मित्र परिवाराला देखील मोठा धक्का बसलाय. कॉलेज प्रशासन देखील या घटनेनं हादरून गेलं असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी.